तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. आज पहाटे तुळजाभवानीची मूर्ती सिंहासनावर विराजमान झाली असून आजपासून नवरात्र महोत्सव सुरू झाला आहे. राज्यातील भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर शहरात दाखल होत आहेत. आज खरे आकर्षण असते ते ज्योतीचे. मुले व पुरुष ज्योत घेऊन येतात, तुळजाभवानीच्या चरणी भेटवतात, नंतर ही ज्योत गावाकडे घेऊन जातात. आज महिला व मुलींनी ज्योत तुळजापूर शहरात आणली होती. हे प्रथमच तुळजापूर शहरात पाहायला मिळाले आहे. मुली व महिला ज्योत घेऊन आल्याने सर्वांचे आकर्षण ठरले आहे. सदरील ज्योत त्यांच्या गावाकडे घेऊन जात असून गावाकडे नवरात्र उत्सव साजरा करणार असल्याचे मुलींनी सांगितले. गौरव धावारे, उस्मानाबाद. सावित्रीबाई फुले यांनी क्रांतीची ज्योत पेटवून महिलांना शिक्षण देण्याचा संकल्प केला आणि त्यांनी महिलांचं शिक्षण आतापर्यंत सावित्रीबाई फुले यांच्यामुळे झालं किंवा महिला खूप पाठीमागं होत्या, तसं मी एक मनात निश्चय केला की महिला आज किंवा हे तरुण मुली आहेत त्यांना बाहेर पडायचं काही साधन नसतं किंवा घरी मुलगा आणि मुलगी भेदभाव मानला जातो. तसं आम्ही असं ठरवलं की ह्या मुलींनासुद्धा सावित्रीबाई फुले यांच्यासारखं बाहेर पडलं पाहिजे आणि मुलगा मुलगी भेदभाव न मानता ह्यांना समान मानलं पाहिजे आणि ह्यांना काहीतरी हक्काचा असं अधिकार वाटला पाहिजे. ह्यासाठी आज ह्या मुलींना घेऊन मी तुळजापूर या ठिकाणी आले आणि या ठिकाणी ज्योत पेटवून आम्ही सर्व मुली त्यांना घेऊन आम्ही आमच्या गावी परांडे या ठिकाणी जाऊन शिवलक्ष्मी मंदिर या ठिकाणी ही ज्योत ठेवणार आहे. तिथं घटस्थापना करून याचे 9 दिवस आम्ही पूजा करणार आहे आणि घटस्थापनेनंतर आम्ही त्याचं विसर्जन करत आहोत.